एनआरसी आणि सीएए कायद्याच्या निषेधार्थ आणि जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मुकधरणे आंदोलन करण्यात आलं. देशभरात एनआरसी आणि सीएए कायद्याच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत. एनआरसी आणि सीएए कायद्यावरून हिंसाचार उसळतोय. या कायद्याला प्रहार जनशक्ती पक्षाने विरोध दर्शवला असून आज पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूकधरणे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. यावेळी महानगर प्रमुख प्रदीप त्रिभुवन, कडुबाळा दनाड, मुसा शेख, आकाश जाधव, अफजल पठाण यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पूर्ण देशभरामध्ये एनआरसी आणि सीएए या कायद्याच्या निषेधार्थ देशभर जे आहे लोकशाहीच्या मार्गानं आंदोलनं होत आहेत आणि औरंगाबादमध्ये सुद्धा जे आहे लोकांमध्ये या कायद्यांच्या विरोध जे मोठी नाराजी आहे. त्याचबरोबर जामिया मिलियामध्ये जे आहे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराच्या निषेधार्थ जे आज औरंगाबाद महानगर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज आम्ही तोंडावर काळे पट्ट्या बांधून जे मूकधरणे आंदोलन चालू केलेले आहे. सरकारनं जे लोकांचा आवाज दाबण्याची जी भूमिका घेतलेली आहे, आवाज बंद करण्याची भूमिका घेतलेली आहे, सरकारच्या या भूमिकेचा निषेध म्हणून आम्ही तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून जे आज हे मूकधरणे आंदोलन आयोजित केले.